पनवेल रेल्वे स्टेशनजवळील मालधक्का परिसरात एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारधार आणि तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 48 तासांमध्ये अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी मोबाईल फोन वापरत नव्हता, तरीही पोलिसांना त्याचा शोध घेऊन यश आले. पनवेल शहरातील टिळक रोड ओम बेकरी समोर राहणाऱ्या विकी चिंडालिया वय 27 वर्षे या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारधार आणि तीक्ष्ण हत्याराने हत्या केली होती. सदर ठिकाणी बीट मार्शल क्रमांक 01 आणि अधिक पोलीस स्टाफ यांनी जाऊन खात्री करून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे आणि पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रिक तपासावरून सदरचा गुन्हा हा सचिन अरुण शिंदे याने केला असून तो त्याच्या मूळ गावी पळून गेला असल्याचे तपासात निष्पन्न केले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला मूळ गावातून अटक करून अवघ्या 48 तासांमध्ये खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.